In this video, we are going to learn word problems on division. Division manje Bhagakar. Last time, we word problems on multiplication. Chikili. So, this time, we are going to learn word problems on division. So, without wasting time, let us start with the first problem. If the cost of 8 mangoes is rupees 72, what is the cost of 1 mango? हा अर्थ किती तर जर आठ आंब्याचा प्राइस किंवा किंमत बहात्तर रुपये आसा जर एका आंब्या कितले पडले हे आता कसे करप तर पहिली प्रॉब्लेम अंडरस्टेन्ड करून घेऊया तुम्ही हंगा पळ शकता तुम्हाला कितले दिल्या आठ दिल्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेव्हन एट सो आम्हाला पहिली किती सांगला आठ आंब्यांचो प्राइस असा बात्तर रुपया कोणीतरी बाजारात वचून इथले आंबे बात्तर रुपया घेतल्या जे एका आंब्याचं प्राइस किती काय म्हणून तुम्हाला विचारला ह्याच्या पहिली तुम्ही वेगळ्या तर प्रॉब्लेम्स केली असे जे असतात जेव्हा तुम्हाला खूपशा वस्तूंचो प्राइस एकदम दिला आणि एका वस्तूचो काढपाक लायला त्यांना आम्ही किती करप अधिक करप वजाबाकी करप गुणाकार करप की भागाकार करप कळटा तुमकां तर हू केन टेल मी येस यू हॅव टू डिवाइड म्हणजे आम्ही भागाकार करप कळ नी तर कसे सॉल्व कर वॉट इज द फर्स्ट स्टेप अस रीड द प्रॉब्लेम इफ द कॉस्ट ऑफ एट मँगोज इज रुपीज सेवन्टी टू म्हणजे आमक पहिली किती दिला ते आम्ही बरोवांना पहिल्या लायनीत दिला एट मँगोज सेव्हनटी रुपया सेव्हनटी टू रुपया सो लेटर्स रायट यअर एट मॅगोज इक्वल टू रुपीज सेव्हनटी टू आम्हाला किती विचारला वॉट इज द कॉस्ट ऑफ वन मॅंगो सो वी आर गोईंग टू रयट वन मॅंगो इक्वल टू हाऊ मच हे आक काढपास ला काढपास ला जाग्यावर आम्ही प्रश्नचिन्ह किंवा क्वेश्चन मार्क घालतात

लेट एस टेक द नेक्स्ट एग्जांपल इफ द कॉस्ट ऑफ सिक्स आयस्क्रीम्स इज रुपीज फोर्टी एट वॉट इज द कॉस्ट ऑफ वन आयस्क्रीम म्हणजे किती दिला जर सहा आईस्क्रीमीची किंमत फॉर्टी एट रुपये असा जाल्यार एका आयस्क्रिमिक कितले रुपया पडतले सो so, पहिली आम्ही पळोवया सो so, सहा हांगा तुमकां हांवें दाखयल्या ताजो प्राइस रुपीज फॉर्टी एट वॉट इज द प्राईस ऑफ वन आयस्क्रीम सो एक आयस्क्रिमिचो प्राईस कितला सो ही पळ एक आयस्क्रीम खूप आयस्क्रिमिंच प्राईस तुमकां दिला आणि जेव्हा एका आयस्क्रिमीचा प्राईस तुमक विचारला त्यांना वॉट वी हॅव टू यूज वी हॅव टू यूज डिव्हिजन वॉट यू आर गोईंग टू डिव्हायड डिव्हायड फोर्टी एट बाय सिक्स सो स्टेप बयस्टेप आम्ही आता प्रॉब्लेम सोल्व करुया ईट द कॉस्ट ऑफ सिक्स आयस्क्रीम्स इज फोर्टी एट सो आम्ही पहिली बरतली सिक्स आयस्क्रीम्स इक्वल टू रुपीज एट सो फस्ट स्टेप सिक्स आयस्क्रीम्स इक्वल टू रुपीज फोर्टी एट आता आमके काढपास ला सकल बरोवप वन आयस्क्रीम कॉस्ट ऑफ वन आयस्क्रीम आता तो सकल बरोव सो वन आयस्क्रीम इक्वल टू क्वेस्टन मार्क वॉट इज द नेक्स्ट स्टेप इन द नेक्स्ट स्टेप वी आर going टू divide 48 एट 6. सिक्स सो divided एट 6. So, सिक्स सो by एट डिवायडेड बय सिक्स सिक्स एट झा फॉर्टी एट किंवा सहा अठी अठ्ठेचाळ एट मायनस एट इज झिरो फोर मायनस फोर इज झिरो सो आन्सर इज एट सो कॉस्ट ऑफ वन आयस्क्रीम इज एट रुपीज सो आम्ही हे सेंटेंस बरोवप असा So, one ice cream costs rupees 8. So, in this way, you are going to solve the problem. Okay? I hope you have understood the problem. Let us move on to the next problem. इफ अ लॉग बोट ट्रॅव्हज एट अ स्पीड ऑफ अबाउट फोटीन किलोमीटर इन वन आवर हाऊ लॉंगल ईट टेक टू कवर अ डिस्टन्स ऑफ वन हंड्रेड ट्वेल किलोमीटर हे प्रॉब्लेम मेगळे असा समजून घेऊया एक लॉक बोट असा म्हणजे लाकडी बोट आता ही बोट किती करता एका तासाक चौदा किलोमीटर डिस्टंस फ़ात समुद्रात तुमका प्रश्न विचारला ही जर बोट एकशे बारा किलोमीटर फुडे जर गेली एकशे बारा पर्यंत फुडे गेली जाल्यार त्या बोटीक एकशे बारा किलोमीटर कवर करपाक कितले तास लागतले कळे तुमका प्रॉब्लेम परत एकदा सांगता एक जी बोट आसा ती एका तासाक चौदा किलोमीटर अंतर वता समुद्रांत आता समज हीच जर बोट अशी आयली आणि एकशे बारा पर्यंत त्या बोटीन ट्रॅव्हल केले समुद्रान पुढे पावली एकशे बारा किलोमीटर जाल्यार त्या बोटी, बोटी हांगच्यान हांगा पावपाक इतल्या पोईस पावपाक किती वरां लागतली कळ्ळें तुमकां सो आमकां पयलीं सांगला एका तासाक ती बोट चवदा किलोमीटर पुढे वता तर कितल्या तासांनी ती बोट एकशे बारा किलोमीटर पुढे पावतली तर हे गणित कसे करप हातूनय बी भागाकार असा सो लेट अस सी हाव टू सॉल्व दीस प्रॉब्लेम स्टेप बाय स्टेप सो फर्स्ट वी आर गोइंग टू रीड इफ अ लॉक बोट ट्रॅव्हल्स एट अ स्पीड ऑफ अबाउट फोर्टीन किलोमीटर इन वन आवर म्हणजे एका तासाक बोट कितले किलोमीटर गेल्या चौदा so, किलोमीटर गेल्या सो so, वी आर गोइंग टू रायट वन आवर इक्वल टू फोर्टीन किलोमीटर सो so, फर्स्ट स्टेप किती आली हांगा हा बरेता वन आवर इक्वल टू फोर्टीन किलोमीटर आता आमक विचारला ते पोया हाव लॉंग विल इट टेक टू कवर अ डिस्टन्स ऑफ वन हंड्रेड ट्वेल किलोमीटर सो एकशे बारा किलोमीटर त्या बोटीक जर फुडे वचपाक जाय जाल्यार ताका कितले तास लागतले आता टाइम काढपास लायला सो क्वेश्चन मार्क हंगा आयला किलोमीटर आम्हाला ऑलरेडी दिलेले असा ओके सो कितले तास लागतले म्हणत टायमच्या सकल टायमा क्वेश्चन मार्क आयला तर हाच्या खाता किती करचे पडले वी हैव टू डिवाइड वन हंड्रेड ट्वेल बाय फोटी सो लेटस डिवाइड वन हंड्रेड ट्वेल्व डिव्हायडेड बाय फोर्टीन चौदाचे पाडे सगळ्यांक येता चौदाचा पाडो सो so फोर्टीन एट जा वन हंड्रेड ॲण्ड ट्वेल किंवा चौदा आठ बारो दरसे सो टू मायनस टू झिरो वन मायनस वन झिरो वन मायनस वन झिरो सो द आन्सर इज एट लास्ट स्टेप वी हॅव टू रायट द बोट वील टेक एट आवर्स टू ट्रॅवल 112 km so tebu so boat will cover 112 km in 8 hours i hope you have understood this problem let us solve our next problem of same type if a motor boat travels at a speed of 15 km in 1 hour देन हाव लॉंग विल इट टेक टू कवर अ डिस्टन्स ऑफ सिक्स्टी किलोमीटर म्हणजे एक मोटर बोट ती एका असा पंधरा किलोमीटर फुडें वता जर तिका साठ किलोमीटर अंतर पार करपाक जाय जाल्यार ती कितलो टायम घेतली ओके हाव लॉंग विल इट टेक म्हणजे कितलो वेळ लागतलो बोटी कळ्ळें ओके सो लेट अ सी द पिक्चर युअर एक बोट ती एक तासान पंधरा किलोमीटर वता सो किलोमीटर पर्यंत म्हणजे हंगापर्यंत आली जर एक तासात वता वन आवर मिन्स एक तास एक तासान ही बोट हंगच्यान हंगा म्हणजे पंधरा किलोमीटर जर आली जर त्या बोटीक हंगच्यान हंगच्यान अशे येऊन साठ किलोमीटर फुडे आयली ती बोट झागतली कितले तास लागतले हे करपाक लायला सो आय होप यू हॅव अंडरस्टूड द मिनींग ऑफ द प्रॉब्लेम ओके सो लेट अस सी हाव टू सॉल्व दीस पहिली केला तसेच करप असं काहीच चेंज ना सो फर्स्ट रीड द प्रॉब्लेम ऍण्ड राईट वॉट इज गिवन बोट ट्रॅवल्स एट अ स्पीड ऑफ फिफ्टीन किलोमीटर इन वन आवर सो आम्ही बरेतली वन आवर इक्वल टू फिफ्टीन किलोमीटर बरोया वन आर इक्वल टू फिफ्टीन किलोमीटर आमके विचारलं हाऊ लॉंग विल इट टेक टू कवर अ डिस्टंस ऑफ सिक्स्टी किलोमीटर म्हणजे साठ किलोमीटर कितल्या तासांनी वतली तर आम्ही किलोमीटरच्या सकलमिटर बरवया सो फिफिनच्या सकल साठ किलोमीटर कितल्या तासांनी पावतली ते आमक खबर ना सो वी आर गोइंग टू पूट अ क्वेस्टन मार्क फॉर इट सो वी आर गोइंग टू डिवाइड सिकस्टी बाय फिफ्टीन सिकस्टी डिव्हायडेड बाय फिफ्टीन पंधरा चोक साठ ओके सो फिफ्टीन फोर जा सिक्टी आन्सर इज फोर सो द बोट विल टेक फोर आवर्स टू ट्रॅवल सिकस्टी किलोमीटर म्हणजे जर तुमच्या बोटी हांच्या हंगा पावप चार वरां लागतली एका तासान ती पंदरा किलोमीटर गेल्या सो so, चार तासांनी ती बोट हंगच्या हांगा म्हणजे सिक्स्टी किलोमीटर वतली लेट अस टेक द नेक्स्ट एक्झाम्पल फजिला सेल्स एट केजी जी फिश फॉर रुपीज वन थाऊसंड टू हंड्रेड एट वॉट प्राइस पर केजी डेट फझिला सेल द किंग फिश तर फजिला म्हणून एक आणि आि आठ किलो किंग फीश म्हणजे इसवण एक हजार दोनशे रुपया विकले जाल्या पर केजी म्हणजे एका किलो फाटल्यान फझिलान कितले पैसे घेतले तर सांगपाचा अर्थ किती तर आठ किलो नुसत्याक एक हजार दोनशे रुपया पडल्या जल्या, एका किलो नुसत्या किती रुपया पडल्या so, so, सो लेट सी हाव टू सॉल्व दीस सो यू कॅन सी हियर ही पण हा फजिला ही फजिला म्हणून बैल असा ती नुसते विकता ती किती विकता किंग फीश विकता किंग फीश म्हणजे इसवण तुमच्या पैकी कितल्या जणांना आवडता इसवण ओके तर हा एट किलो किंगफीश आठ किलो म्हणजे एका एक बास्केटात एक एक किलो घालून दवरला तिने तर हे आठ किलो नुसे तिने एक हजार दोनशे रुपयांक विकले जाल्यार तुमकां विचारला एका किलाक कितले पडटले तर एक किलो किंगफीश तुम्ही घेतले जाल्यार ताका कितले रुपये तुमकां हांवें उदळूच सांगला जेन्ना अशी एग्जांपल्स येता जेव्हा तुमकां खूप गोष्टींचा प्राइस दिल्ली असता आणि फक्त एका गोष्टीचं प्राइस विचारता ते भागाकार सो करीस प्रॉब्लेम फस्ट फजिला सेस एट के जी किंग किंगफीश फॉर रुपीज वन थाऊजंड टू हंड्रेड हे आमक दिलं सो आम्ही हे पहिली बरवून घे पहिली स्टेप एट के जी इक्वल टू रुपीज वन थाउजंड टू हंड्रेड आमके विचारला एट वॉट प्राइस पर केजी डेड फजिला सेल द किंग फिश पर केजी म्हणजे एक किलो कितले रुपया सो आम्ही बरोवक व नवीन शब्द जी म्हणजे सो पर केजी म्हणजे एका किला कितले रुपया सो वन केजी इक्वल टू वेस्टन मार्क सो हाव टू सोल्व डिवाइड लेट कसो भागाकार केला पळया सो वन थाऊजंड टू हंड्रेड डिवायडेड बाय आठ एके आठ बारातल्यान आठ काढले उरले चार एका टायमार एकूच नंबर सकल येता सो so, व झिरो सकल हाडलो आठ पंच चाळीस सो झिरोयनस झिरो इज झिरो फोर मयनस फोर इज झिरो परत एक नंबर जो झिरो असा तो आम्ही so सकल घेतला एट इंटू झिरो इज झिरो सो झिरोस झिरो इज झिरो थोड्या जणांक व झिरो सकल घेतला की डायरेक्ट वयर घालून प्रॉब्लेम सोपोपची सवय असता सो द आन्सर इज वन फिफ्टी सो द प्राईस ऑफ वन के जी किंग फीश इज रुपीज वन फिफ्टी आय होप यू ऑल अंडरस्टेंड हाऊ टू डिव्हायड ओके भागाकार करप एका टायमार एकूच नंबर सकल घेवप आणि भागाकार करप सो द आन्सर इज वन फिफ्टी रुपीज तर एव्हरी टायम प्रॉब्लेम करताना ही चित्र काढत गरज असा का चशा भुरग्यांक व प्रश्न पडला असतो की एक्झामीक चित्र काढत की ना तर असे हे चित्र काढपाची गरज ना चित्र फक्त तुमक जावपाक जाय म्हणून दाखयता पण आता नोटबुकार बरयतना ही चित्रां काढत आणि एक्झामीक सोल्व करतना फक्त इतलेच सॉल्व करून दाखवल्या पुरो हांगा इतली वडली चित्र काढपाची गरज ना ओके सो दिस वॉज युअर लास्ट प्रॉब्लेम ऑफ द डे थँक्यू स्टुडंट्स हॅव अ नाईस डे